तुम्हाला माहीत आहे हे प्रसिद्ध मुलाखतकार आहेत लेखक व्याख्याते पत्रकार सामाजिक राजकीय विषयाच्या अभ्यासक आणि विश्लेषक तर यांचं भाषण ऐकण्यासाठी यांचे विचार ऐकण्यासाठी आपण एकदम उत्सुक आहात तर मी परळीकर साहेबांना विनंती करतो की आपण आपले विचार पाठवतो ॲडवोकेट सुरेश माने सर नंतर अंकुश कांबळे सर आणि इथे उपस्थित असलेले सर्व बी पी टी बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी वर्ग मुंबई एस सी एस टी अस एस सी एस टी असोसिएशनचे सर्व सभासद आत्ता बोलताना म्हणजे ऐकताना मला असं जाणवलं की एका विशिष्ट प्रकारे विलक्षण संघर्ष करून ही युनियन उभी राहिलेली आहे आणि त्या युनियनच्या संघर्ष मी प्रत्येक युनियन म्हणजे अनेक युनियनचं अभ्यास आम्हाला करी करावाच लागतो म्हणजे खरं करायचं असेल तर करावाच लागतो जर चांगलं लिहायचं असेल चांगलं बोलायचं असेल तर तर प्रत्येक युनियनच्या नशिबी एक संघर्ष असतोच पण ह्या युनियनच्या बाबतीत किंवा एस सी एस टीच्या बाबतीत एक महत्वाची बाब अशी आहे की संपूर्ण समाजाला किंवा संपूर्ण भोवतालच्या आपल्या एक स्पेस असते त्याला ते त्यांच्या संघर्षाबद्दल मोठी सहानुभूती मिळत नाही किंबहुना प्रस्थापित वर्गाकडनं त्यांच्या पदरी थोडीशी अवहेलनाच येते किंवा असूया पण असते हा सार्वजनिक अनुभव आहे आपल्याला भारतासारख्या देशामध्ये मला सुरुवातीलाच साहेबांचं सा भाषण ऐकताना असं जाणवलं की नॉन एस सी एस टी असोसिएशन अशी उभी राहावी अशीच कल्पना कोणाच्या मनात येईल हीसुद्धा मला आश्चर्यकारक गोष्ट वाटली मुळामध्ये या सगळ्याच्या या सगळ्या भाषणांच्या आणि आपल्या तुमच्या युनियन पुरता आत्ता मी बोलतो आणि नंतर मी माझ्या विषयाकडेच वळतो की या युनियनच्या अस्तित्वात असण्यासाठी ज्या माणसाने ज्या महापुरुषाने आपल्या आयुष्याचं म्हणजे अख्खं आयुष्य योगदान म्हणून दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे बत्तीसव्या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे चौदा एप्रिलला जी झाली त्याच्या निमित्तानं आपण इथे सगळे जमलेलो आहोत त्यांचं योगदान जे आहे त्यांची दूरदृष्टी जी आहे ती जेव्हा जेव्हा त्यांच्याबद्दल मी वाचतो आणि मी जेव्हा जेव्हा समारंभांना जातो की त्यांच्याशी संबंधित कुठचाही कार्यक्रम असेल तर मी सर्वसाधारणपणे अगदीच जर वेळ नसेल तर शक्य असेल तर जात नाही पण मी जातोच जातो, जातो। याचं कारण असं की मला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि नवीन पैलू मला कळतात जसं की आज पण मला कळलं आणि मला वाटतं अजून काही वेळाने माने साहेब बोलतील तेव्हा पण मला अजून काही कळेल इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की काळ फारसा अनुकूल नाही आहे अशा काळामध्ये आपण इथे सगळे जमलेलो आहोत केवळ खाजगीकरण आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते आणि एकंदरीतच रिझर्वेशन म्हणजे एस सी एस टीच्या रिझर्वेशनला एक मु विरोध करणारा वर्ग हा प्रस्थापित आणि सत्ताधारी वर्ग होऊन बसलेला आहे ही एक मोठी भयानक गोष्ट आहे आणि त्याविरुद्ध संघर्ष करण्याची क्षमता असलेले लोक कमी होत चाललेले आहेत हाही एक ही एक, एक मोठी समस्या आहे आणि त्यातली अजून गंभीर गोष्ट अशी की कधी काळी अँटी एस्टॅब्लिश असला अँटी आ... एस्टॅब्लिशमेंटसाठी असलेले लोक उभे असलेले लोक आज एस्टॅब्लिशमेंटमध्ये असल्यामुळे त्यांचं काम अँटी एस्टॅब्लिशमेंटचं संपलेलं आहे असं समजतात आणि हे अधिक गंभीर आहे कारण खरं तर त्यांचं काम खूप महत्त्वाचं आहे त्यांचा रोल अनुभव सगळा महत्त्वाचा आहे आत्ता सरांनी जे बोलताना म्हणाले की ज्यांनी उठावच नाही केला दोन हजार पाचला आपल्याला पेन्शन मिळणार नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या पुढचं पाहिलं होतं आणि त्यांनी आपल्या अंगावर कोसळत असताना सुद्धा उभे राहिले नाहीत बाहेरच्या समाजात सहानुभूती नाही आणि आता एकंदरीतच सत्ता आणि खाजगीकरण खाजगीकरणाच्या विरोधात संदर्भात नाही पण खाजगीकरणाचे उद्देश हे भयावह आहेत आणि मला असं वाटतं की संपूर्ण एस सी एस टीला दाबून टाकण्याचे खाजगीकरणाचा जो प्रयत्न आहे आणि मुळामध्येच खाजगीकरण हे एक नॉन एस सी एस टी संघटना देशव्यापी उभी असल्याचं किंवा समाज असल्याचं एक प्रतीक आहे असं तुम्ही समजून घ्या त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक माणूस एस्टॅब्लिशमेंटमध्ये असला तरी त्याने आत्ता एस अँटी एस्टॅब्लिशमेंटमध्येच असलं पाहिजे आणि मला वाटतं डॉक्टर साहेबांनी जेव्हा अनेक प्रकारचं लेखन केलं मी जे पत्रकार म्हणून त्यांचं म्हणजे त्यांचं अनेक ते एक प्रिझम आहेत त्यांचे प्रिझममधनं अनेक प्रकारची लोलक वास्तवं वा दिसतात आणि डॉक्टरांचा जो संघर्ष आहे तो अनेक पातळ्यावर दिसतो त्यांनी पत्रकार म्हणून म्हणजे मला फार आकर्षित माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या अनेक रोल म्हणजे अनेक भूमिकांनी केले जसे की ते अर्थशास्त्रज्ञ होते त्यामुळे मी मी आकर्षित झालो त्यांनी हिल्टन कमिशन जे केलं झालं असतं आपण त्यातनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली म्हणजे त्यांचं योगदान एवढं मोठं आहे की मला असं कित्येकदा वाटतं की भारतातल्या उच्च भ्रू उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाला किंवा उच्चवर्णीय समाजाला किंवा जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत नाहीत त्या समाजाला जास्त भरभरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा राग किंवा त्यांच्या संपूर्ण समाजावर आणि त्यांच्या स्वतःवर झालेल्या अन्यायाचा राग किंवा विष त्याच्यामध्ये ते लिहिताना बोलताना कधीही व्यक्त केलेलं नाही ही इतकी मोठी गोष्ट आहे की बुद्धाच्या करुणाला जे करुणामयी जीवन आहे ते स्वतः जगले ते आणि त्यांचे उपकार कोणताही जो सव उच्चवर्णीय किंवा बाहेरचा समाज आहे तो मानत नाही कित्येकदा या गोष्टीची आपण जाण ठेवली पाहिजे याचंही भान त्यांना नसतं ही गंभीर गोष्ट वाटते मला आणि मला असं वाटतं की आता तर आपण एका दमनकारी अशा समाजात राहतो म्हणजे करुणा ही तर खूपच टोकाची गोष्ट झाली एक दमनाला आसुसलेला समाज आहे जाती जातींमध्ये आणि आपल्याहून दुर्बल असलेल्या घटकांमध्ये म्हणजे अपेक्षा अशी आहे की तुम्ही समतेची मागणीच करू नका बाबासाहेबांची जी सगळ्यात महत्त्वाची मागणी होती त्यातली आपल्या सर्वांसंबंधात सर्वात महत्त्वाची मागणी ही समतेची आहे समतेच्या ऐवजी समरसतेने जागा घ्यावी अशी मा मागणी आहे आता मान्यता पसरत चाललेली आहे आणि समरसता हा शब्दच धोकादायक आहे कारण समरसता म्हणजे कोणाशी कोणी समरसता दाखवायची हा खरा प्रश्न आहे आणि जर समरसता दाखवायची झाली तर समाजातल्या दुर्बल घटकांना आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबना नेहमीच उच्चवर्णीयांशी आपण समरस होऊन जायचं ही या भूमीची पाच हजार वर्षांची शिकवण आहे आपण तिथे परत चाललेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या गोष्टीचं भान पाहिजे की आपल्या मूळ पुरुषांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलं जे 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 आपल्या बौ बो, बुद्धीच्या सामर्थ्यावर ज्यांनी त्यांनी जे काही एक विश्व उभं केलं त्याचं सगळ्यात मोठं जर सार कोणतं असेल तर तुम्ही उभे राहा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी एक पत्रकार म्हणून चार पत्रिका आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी विषय पण मुकनायक असेल किंवा बहिष्कृत भारत असेल बहिष्कृत जनता असेल किंवा प्रबुद्ध भारत असेल याच्यामध्ये ते काहीमध्ये ते डिफॅक्टो एडिटर होते काहीमध्ये ते एडिटर नव्हते म्हणजे दुसरी माणसं एडिटर होते म्हणजे याच्यामध्ये दुसरी माणसं एडिटर होती पण काहीमध्ये ते डिफॅक्टो एडिटर होते म्हणजे त्यांचं लेखनच असे काही काही तर वेळे अंक आहेत ते मी जुने अंक वाचलेले आहेत मुक नायकचे वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः जवळपास अख्खा अंक लिहून काढलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी विषय जे तेव्हा घेतले ते आज ज्या विषयाला तुम्ही सामोरं जाता त्या संदर्भात सगळं लिहून ठेवलेलं आहे ते सगळे जुने अंक जर तुम्ही एकत्रित करून एक पुस्तक तयार केलं किंवा चार पुस्तकं तयार केली चार चार वेगवेगळे खरं तर जर्नालिस्ट म्हणून म्हणजे पत्रकार म्हणून बाब बाबासाहेबांना फार मोठा काळ देता आला नाही कारण इतर कामं इतकी होती की त्यामध्ये त्यांचं तेवढा काळ पण त्यांनी तेवढ्या काळात एवढं लिहून ठेवलेलं आहे आणि एवढं विलक्षण लिहिलेलं आहे म्हणजे एक छोटं उदाहरण सांगतो त्यांचं एक मोठं लेखन आहे ते हिंदीकरण या विषयावर आहे म्हणजे आज आपण महाराष्ट्रात बोलतोय किंवा तामिळनाडू सगळ्या अस्मिता जात भाषिक अस्मितेबद्दल तर त्याचं हिंदीकरण होईल यावर त्या काळात बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांचं त्याच्यावर संपादकीय आहे ही ज्या लोकांनी वाचलेली आहेत ते ह्या हिंदीकरणाविरुद्ध बोलताना एकदाही मी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कोणाकडनं ऐकलेला नाही याचं कारण बऱ्याच जणांना बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठीच जास्त केलं हे मान्यच करवत नाही हा सगळ्यात मोठा सम ही सगळ्यात मोठी मला वाटणारी समस्या मी आत्तासुद्धा नरिबन पॉईंटला ऑफिसमध्ये बसलेलो तेव्हा मी बोलताना हेच म्हणत होतो की आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायला जाणार आहे म्हणजे त्यांच्या स सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित असलेली माणसं आहेत भोवती आणि हे मला खूप आनंददायक नेहमीच वाटत आलेलं आहे कारण ते समान धर्म आहेत माझ्यासाठी पण प्रॉब समस्या अशी आहे की मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांना असं वाटलं की ठीक आहे म्हणजे तुम्ही बोलणार आहे चांगलं आहे वगैरे मी म्हटलं तुम्हाला याची कल्पना पण असू शकत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रत्येक आयुष्यातल्या टप्प्यावर प्रत्येक क्षणावर किती मोठ्या प्रकारे म्हणजे किती नाव करून ठेवलंय किंवा तुमची प्रत्येक आयुष्याचा पाऊल ती पाऊल वाटेचा महामार्ग करून ठेवला आता इथे मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची दुसरी अशी आहे की आज घटना कोणती अजून एक मी तुम्हाला पटकन जाताच त्यांची दूरदृष्टी सांगायची म्हणजे डॉक्टरांची आज असं एक समाजात प्रचलन आहे की एक लवजिहाद होतो वगैरे त्या काळामध्ये रांगणेकर कुटुंबातली एक मुलगी एका मुस्लिम युवकाशी लग्न करू इच्छित होती आणि केसरीपासून सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याच्यात विरोध केला होता एक बाबासाहेबांचं सा वृत्तपत्र होतं ज्यात बाबासाहेबांनी स्वतः त्या आंतरधर्मीय विवाहाला पाठिंबा दिला होता हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा म्हणजे प्रत्येक तुम्ही कोणताही मुद्दा घ्या आजचा त्याचं उत्तर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे जवळपास कोड ऑफ कंडक्ट जगण्याचं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे या प्रकारचं काम एवढ्या प्रकारचं एवढ्या क्षेत्रातलं म्हणजे कुठचं अर्थशास्त्र असो प्रॉब्लेम ऑफ रुपी सारखा ग्रंथ असो आरबीआयच्या रचनेमध्ये त्यांनी लिहिलेले लेख असो -ले -ले आता संविधानावर तर मी काय बोलावं म्हणजे संविधानाचं जी निर्मिती आहे त्याच्यावर म्हणजे वेळ एवढा कमी म्हणजे असला पाहिजे म्हणजे का मी आता जास्त बोलणं हे था, योग्य होणार नाही कारण तुम्ही सकाळपासून बऱ्याच कार्यक्रमांच्या नाव उपस्थित आहात परंतु जर एकेका कार्यक्रम एकेका गोष्टीवर त्यांच्या एकेका भूमिकेवर मी बोलायचं ठरवलं तर मी अख्खा दिवस बोलू शकतो तुम्ही ठरवा मी बोलतो आणि मला त्याच्यात सगळ्यामध्ये तुम्हाला मी जे विषय ठरवला मी जे बोलावं असं नेहमीच अशी तीन भाषणं असतात मी मनात असं काहीतरी ठरवतो मी कधी लिहित नाही मी मनात ठरवतो आपण हे बोलायचं मग मी दुसरंच काहीतरी बोलतो आणि मग घरी गेल्यावर असं वाटतं आपण हे बोलायला पाहिजे होतं अशी तीन भाषणं होतात माझी नेहमी तर आज मी जे बोलणार होतो त्याच्यावर माझा या दोन व्यक्त्यांचा खूप प्रभाव पडला आणि त्यामुळे मला वेगळंच काहीतरी वाटलं आणि त्यामुळे मी वेगळंच काहीतरी बोलतोय परंतु खरं तर मी आज पत्रकार बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं काहीतरी बोलायचं ठरवलं होतं असं माझ्या डोक्यात होतं कारण आपण वाचलेलं आहे खूपच वाचत असतो आणि त्यांच्या संदर्भातले खूप किस्से दाखले मला माहिती आहेत परंतु आत्ता ह्यांचं ऐकल्यावर माझं एक, एक वेगळंच आलं माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात हे आलं की बाबासाहेब आंबेडकर हे खरे क्रांतिकारक होते आणि ती क्रांती मेलेली आहे त्यांच्यातली इथले आजच्या समाजात हा खरा प्रॉब्लेम आहे हा खरा प्रश्न आहे सगळे सु स्वांत सुखाय भूमिकेत रमलेले आहेत आणि ते भयंकर आहे हे जे आत्ता अनिष्ट आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे किंवा ज्या प्रकारच्या वातावरणात आपण मलूल होऊन पडलेलो आहोत याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या विपरीत परिस्थितीत केलेला संघर्ष आणि त्यांच्या मनात असलेली धगधगती क्रांती अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी विजू दिली नाही आणि ती पहिल्या सुखाच्या घासासन बरोबर आपण विसरून गेलो हे सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या दुःखांचं आपल्या समस्यांचं कारण लढणं म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की आंबेडकरी समाजाने या देशाला काय जर शिकवलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातनं बोध घेऊन त्यांनी लढायला शिकवलं म्हणजे आजही कोणत्याही लढ्यामध्ये आंबेडकरी चळवळ जर असेल तर तो लढा यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते हे केवळ आंबेडकरी चळवळीचं यश नाही आहे तर बाबासाहेब आंबेड डॉ डौ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत जे लिहून ठेवलं जे बोलून ठेवलं त्याचा नकळत सबकॉन्शियस माइंडवर त्या पिढीच्या झालेला परिणाम आणि त्यांनी तो पुढे ते पुढे झिरपत नेला आणि तो आज आपल्यापर्यंत आला त्याचा परिणाम म्हणून आपण जे लढू शकतो मला कोणत्याही लढाई कोणताही वाद कोणताही कोणतीही समस्या मला खरोखर सांगतो म्हणजे विश्वास ठेवा माझ्या आवडीचे महापुरुष खूप आहेत जगभरचे परंतु मला पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेबांची आठवण येते आणि मला खात्रीने वाटतं की ह्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी लिहून ठेवलेलं असणार आणि आश्चर्यकारक रीतीने असं एकदाही झालेलं नाही की त्यांनी त्याच्यावर लिहून ठेवलेलं नाही मग तो विषय कुठचाही असो म्हणजे तुम्ही आश्चर्यकारक रीतीने म्हणजे आता उदाहरणार्थ चौदार ताळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा डॉक्टरांच्या लेखनाला बहिष्कृत भारत आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या जोरकसपणे त्यांनी लिहिलेलं होतं आणि प्रचंड त्याच्यावर लेखन केलं आणि या संदर्भातली त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या घटनेपुरता मर्यादित नव्हता आत्ता या आपल्या नेत्यांनी जे सांगितलं तिथे तो सल थेट लागू पडतो खरं सांगायचं झालं तर एखादा अन्याय हा सुरुवातीलाच सहन करता कामाने तो अन्याय पूर्ण होऊन न्यायालयात न्याय, न्याय मिळेल यासाठी लढत राहणं हे खूप नंतरचं झालं म्हणजे नंतर आता बघा म्हणजे पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व तिथे पण आहे न्यायालयात गेलं तरी संविधान त्यांनीच निर्माण केलेलं आहे म्हणजे शेवटापर्यंत ते चुकत नाहीच परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आधी संविधान नव्हतं लिहिलं आधी त्यांनी लढायला शिकवलं पहिली पायरी लढणं हीच आहे आणि माणसाचा जन्म म्हणजे लढणं हे हे त्यांना माहीत होतं आणि वारंवार ते या भूमिकेशी प्रामाणिक राहिले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा प्रामाणिकपणा किती विलक्षण होता म्हणून तुम्हाला सांगू आज ज्या युगात मी जगतो तिथे इथे माझ्या ह्याच्यावर पत्रकार असं लिहिलंय त्याची लाज वाटावी अशा युगात जगतोय तर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या डॉक्टरांच्या वृत्तपत्रांच्या किंवा पिरियॉडिकल्सच्या बंद पडण्याच्या मोगे मुख्य कारण त्यांच्या जाहिरातीविषयीची भूमिका होती ते म्हणत असत की जाहिराती ज्या आपल्या तात्विक भूमिकेशी सुसंगत आहेत त्याच घेतल्या जाव्या अन्यथा वर्तमानपत्र असो नाही तर पिरियोडिकल असो बंद पडलं तरी चालेल आणि या भूमिकेनेच त्याने चालवलं आणि बंद पण पडली त्यांना फार वारंवार कर्ज व्हायची त्यांचा एक कोलंबिया युनिव्हर्सिटीतला पारसी मित्र होता ते तो मदत करत असे आणि त्याच्या वशिल्यामुळे किंवा त्याच्या ओळखीमुळे गोदरेज सुद्धा खूप मदत करत असत परंतु या छोट्या गोष्टी झाल्या लागणारा खर्च खूप मोठा असतो आणि त्या वृत्तपत्राचं किंवा त्या नियतकालिकाचं विस्ताराने मोठं म्हणजे एवढ्या मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्याकरता खूप काम करावं लागतं आता तर खूप डिजिटलायझेशन वगैरे झालेलं आहे त्या काळात तर एक गोष्ट छापायला खिळे जुळवण्यापासून खूप गोष्टी करायला लागत असत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांना परवडत नसे हे सगळी गोष्ट परंतु त्यांनी आपल्या भूमिकेला छेद दिला नाही उदाहरणार्थ मी सांगतो की त्यावेळेला सगळी वृत्तपत्र बाकी होती केसरी म्हणजे मी ती कमर्शियल वृत्तपत्र तुम्ही बाजूला ठेवा म्हणजे ती तर धंद्या करताच आली होती आता तर ती पब्लिक रिलेशन पी आरसाठीच काम करतात उस, आता वृत्तपत्र एड, नावाची संस्था अस्तित्वात नाही आता ॲडव्हो एडिटोरियल नावाची गोष्ट येते म्हणजे तुम्ही तुम्ही जे, जे काही संपादकीय वाचता ती कोणाची तरी जाहिरात असते फक्त त्याला जाहिरात म्हणत नाही त्याच्यासाठी पण वेगळे पैसे मोजावे लागतात त्यामुळे आता वृत्तपत्र असं म्हणण्याची काही माझी हिंमत होत नाहीये तर मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये केसरीपासून ती तर म्हणजे ज्यांनी आपली आपली भूमिका असलेली वृत्तपत्र होती किंवा नियतकालिक होती त्यांनी सगळ्यांनी त्या जाहिराती घ्याय घ्यायला सुरुवात केली होती की ज्या जाहिराती समाजविघातक आहेत किंवा समाजाच्या बा चांगल्या नाहीत ज्या आपल्या समाजातल्या चांगल्या प्रवृत्तीना खतपाणी घालत नाहीत बाबासाहेबांनी कुठचीही जाहिरात अशी घेतली नाही आयुष्यात घेतली नाही आणि त्यांनी आपलं वृत्तपत्र डोळ्यासमोर एक एक बंद पडताना पाहिलं पण त्यांनी ती घेतली नाही ती तडजोड केली नाही ही तडजोड न करण्याची वृत्ती आहे ना ती लढण्याची वृत्ती आहे ते क्रांतिकारकत्व आहे आणि ते मला अभाव दिसतो त्याचा आणि तो अभाव जो आहे ना म्हणजे मी काही सरकारात नाही माझा सरकारशी संबंध नाही पुन्हा मी बी पीटीते नाही किंवा मला कोणतंच अशा प्रकारचं बंधन नाही मी बोलण्याचं मला स्वातंत्र्य आहे बोलल्यानंतर काय होईल ते मला माहित नाही आत्ताच्या परिस्थितीत परंतु मला ह्या गोष्टीचा फार मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो की विषात वाटतो की तुमच्याकडनं अपेक्षा आहेत मला अपेक्षा त्यांच्याकडनं नाही ज्यांना शोषणच करायचं आहे ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि ज्यांना आपल्या शोषणाचा इतिहास माहिती आहे अशांनी कायम जागरूक असलं पाहिजे आणि कायम लढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजही एकशे बत्तीसाव्या जयंतीला पण आपण नाव घेतो हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आता केवळ व्यक्ती नाही ती एक अवस्था आहे ती अवस्था अशी आहे की बुद्ध ही गौतम बुद्ध बुद्ध ही अवस्था आहे अर्थात कोणी सगळे बुद्ध होणार नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे पण बुद्धत्वाकडे प्रय जाण्याचा प्रयत्न करतो आपण माणूस होऊन बुद्धत्वाकडे जाण्याचा जसा प्रयत्न करतो तसं डॉक्टरांकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या तो प्रयत्नाची सुरुवात किंवा घोषणा सुद्धा मला माणसांमध्ये दिसत नाही माणसं सुखी होऊन गेली आहेत हे भयानक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मोकळेपणाने बोलू ना तुम्हाला काही त्रास वगैरे हो होणार नाही ना? जेव्हा डॉक्टरांनी आपल्या भूमिकेमध्ये मध्ये एवढं ठामपण दाखवल्यानंतर जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला तेव्हा प्रस्थापित वर्गाने आणि त्याचे स्पोक्सपर्सन होते एक प्रकारचे किंवा प्रस्थापित वर्गाचे प्रतिनिधी महत्वाचे की सावरकर त्यांनी डॉक्टरांच्यावर केवळ डॉक्टरांवर नव्हे तर अख्ख्या तेव्हाच्या दलित समाज असं म्हणतात आंबेडकरी समाजावर लिहिलं की यांना वेगळं दलितिस्थान उद्या नाग हे मागतील नागराज्य मागतील वेगळं म्हणजे त्यांनी इतिहास पुराणातले वगैरे दाखले दिले <coughs> आणि यांचं स्वतःचं सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील म्हणजे हे कुठून आलं ते तुम्ही लक्षात घ्या नीट कुठून आलं ते तुम्हाला नीट लक्षात आलं पाहिजे आणि बुद्धाला हद्दपार केलेला आहे आम्ही तो हे परत आणतायत असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते म्हणले की सम्राट अशोकाने सुद्धा प्रयत्न करून सुद्धा आम्ही जिंकलो म्हणजे आम्ही आणि ते ही भावना त्यांनी कधी सोडली नव्हती तुम्ही सोडली आणि डॉक्टरांनी सोडली डॉक्टरांनी पुणे कराराच्या वेळेला गांधीजींचं उपोषण व्हावं म्हणून पुणे करार केला अग मागे घ्यावं म्हणून पुणे करार केला आता हा मुद्दा जो आहे तो ना तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावर प्रबुद्ध भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा लेखच लिहिला होता सावरकर नर ओकले नावाचा तर हे सगळं इतिहास आहे आणि हा इतिहास परत आपण जिवंतपणे आपल्याच हयातीत जगू असं मला वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं एक दहा बारा पंधरा वर्षापूर्वी मला असं वाटायचं की आपण त्या फेजमधन बाहेर पडून एक संघर्षाची दुसरी पातळी गाठणार आहोत तर आता पुन्हा आपण त्या पातळीवर आलो जिथून बाबासाहेबांनी सुरुवात केली होती आणि आपण सुखासुखी आलो म्हणजे आपल्याला धकलतायत तरी आपण जातोय गतानुगतीक होऊन ही गंभीर गोष्ट नाहीये का म्हणजे एका विलक्षण प्रज्ञेच्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये अर्थशास्त्र असो पत्रकारिता असो राजकारण असो संविधान असो कायदे असो सगळ्या आणि राजकारण नवे समाजकारण असो नंतर धर्म असो धर्मसंस्कृती असो धर्मातल्या धर्मा विलक्षण वाईट प्रथा असो या सगळ्या विरुद्ध बंड पुकारलं नव्याची निर्मिती केली आणि त्या नव्याच्या निर्मितीचं एक नवीन जग आपल्याला तुम्हाला मला सगळ्यांना म्हणजे केवळ त्यांनी आंबेडकरी समाजासाठी केलं नाही केवळ मागासवर्गीयांसाठी केलं नाही केवळ शेड्यूल ट्राईबसाठी केलं नाही संपूर्ण भारतीय उपखंडातल्या लोकांसाठी त्यांनी हे सगळं खुलं करून दिलं आणि या सगळ्यानंतर आपण परत तिथेच येऊन पोचलो ही त्यांची नव्हे आपली कमी आहे हे आपलं दुबळेपण आहे आपलं बुळेपण आहे आणि त्यामुळे आपण इथे येऊन पोचलेलो हो। आहोत मला असं वाटतं की डॉक्टरांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे आता आरबीआयची रचना आपण जेव्हा नोटबंदी झाली किंवा इतर डिमॉनिटायझेशनच्या नंतर जी एस टी काही आलं यामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलेली तत्व जी आहेत ती लागू पडतात कुठची गोष्ट बरोबर आहे आणि कुठची गोष्ट चूक आहे हे तुम्ही ते नीट ताडून बघू शकता आणि तुम्हाला लगेच कळतं की हे बरोबर नाही आहे आणि ते बरोबर काही नाही आणि मुख्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य असं की ते सतत उत्क्रांतीच्या प्रक्रियेत असत अगोदरचं आपलं काही राहिलं किंवा बरोबर नाही असं त्यांना वाटलं तर त्याने नव्याने त्या विषयावर लिहिलेलं आहे त्यांनी भूमिका बदलून लिहिलेलं आहे आणि म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या फेजमध्ये लास्ट फेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून आहे सगळं सांगितलंय त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी करायचं ठरवलं होतं त्यामध्ये ज्या घटकांना त्यांनी बरोबर घ्यायचं ठरवलं त्या घटकांमध्ये कोण त्यांना अनुकूल वाटले आणि कोणाशी त्यांनी पत्रव्यवहार केला ही इतकी विलक्षण कहाणी आहे की त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे एक दिवशी बोलू शकतो कारण हा राजकीय मंच नसल्यामुळे मला खूप मर्यादा येतात तरी मी जरा जरा बाहेर जाऊन बोललोच थोडा थोडा परंतु ही गोष्ट सांगणं तुम्हाला मला गरजेचं होतं कारण ही मग शेअर करतोय का मला जास्त माहिती असं नाही यांना तारखा बिरखा पाठ आहेत त्याच्या पुढे तर मी काहीच माहीत नाही मला असं मला वाटतं यांनी तारखा ज्या प्रकारे धडाधड सांगितल्या मगाशी या दिवशी हे झालं त्या दिवशी ते झालं तर म्हटलं अरे बापरे म्हणजे आता आपलं काय खरं आहे याच्या पुढे तर सगळेजण मला विचारतील कोणत्या तारखेला स्थापन केली मी तर मला आणि टेक्निकल गोष्टी पण या सर बोलले त्या टेक्निकल गोष्टीमध्ये छोटे छोटे गोष्टी तुमच्या युनियनशी संबंधित गोष्टी आहेत पण तुमच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी ह्या मी बोलतो त्या सगळ्याच आहेत केवळ तुमच्या युनियनपुरते तुम्ही मर्यादित नाही आहात किंवा तुमच्या इथे असण्या बी पी टीमध्ये कर्मचारी असण्यापुरते किंवा अधिकारी असण्यापुरते तुम्ही मर्यादित नाही आहात यापुरता संघर्ष तुमचा मर्यादित नाही आहे तुमचा संघर्ष एकंदरीत या समाजाला या देशाला मागे नेणार की पुढे नेणार याशी संबंधित आहे या गोष्टीशी संबंधित आहे आणि याचं भान तुम्हाला असणं आवश्यक आहे पन्नास वर्ष झाली जेव्हा पॅन्थरची त्या स कार्यक्रमाला मी होतो तिथे माझं भाषण झालं तेव्हा पण मी हेच सांगितलं की आता भारतामध्ये दिशादर्शक चळवळ फक्त एकच राहिलेली आहे ती म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि आणि या देशामध्ये कोणत्याही देवाच्या नावाने मी इथे घेऊ शकतो नाव पण मी घेणार नाही कोणत्याही देवाच्या नावाने एक जय घोषणा देण्यात येते त्याला एकच घोषणा उत्तर देऊ शकते ते म्हणजे जय भीम मला या हॉलमध्ये फारच मर्यादा येतात असं जाणवत आहे की मी स्वतःच स्वतःला सेन्सॉर करत चाललोय कारण मला तुमचीही खूप चिंता वाटते की कोणाला बोलवलं होतं म्हणून तर तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे या सगळ्या संदर्भात मला सांगायचं की पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहापासून ते मनुस्मृतीपासून मनुस्मृती दहनापासून मनुस्मृती का नको आणि संविधान का म्हणजे नंतर संविधान आलं पण संविधानाच्या संदर्भात त्याच्यात लेखन नाही कारण ते खूप नंतर आलेलं आहे मनुस्मृती दहनाच्या मागची भूमिका जी बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे तोच संविधानाचा पाया आहे आणि मी मगाशी म्हटलं समतेच्या समतेच्याऐवजी समरसता घ्या म्हणतील लोक आदिवासी ना वनवासी म्हणतील सी मी त्या दिवशी एका भाषणात सांगितलं सोपं करून सांगतो शबरी ही आदिवासी होती राम हा वनवासी हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे आपण शबरीला वनवासी मानणं चुकीचं आहे राम वनवासी होता शबरी ही आदिवासी होती बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीला म्हणजे लिंग्वेस्टिकमध्ये आपण जशी भाषा बदलत जातो ना शब्द चुकीचे वापरायला लागतो तसं आपलं ला पतन व्हायला लागतं म्हणजे आपण पटकन समतेच्या जी समरसता म्हणतो किंवा हत्तेला वध म्हणतो आपल्याला वाटतं तेच ते तसं नाही ते तुम्हाला कोणीतरी म्हणवून घेत आहे आणि याविरुद्ध बा बाबासाहेबांचं बंड होतं आणि त्या बंडासाठी त्यांच्याबरोबर अनेक धुरंधर उभे राहिले आणि अनेक धुरंधर त्यांच्या विरोधातही उभे राहिले आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असाधारण असं राजकीय यश नाही मिळालं मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्यासाठी लोक बोलतात त्यांच्यासाठी जमा होतात ज्या तळमळीने त्यांची आठवण काढतात परंतु त्यांच्या आयुष्यात एवढी माणसं त्यांच्या बरोबर असून सुद्धा त्यांना मोठं लौकिक राजकीय यश मिळू शकलं नाही याचं कारण असं असं कोणतं लौकिक राजकीय यश कोणत्याही तत्वज्ञानाला मिळत मिळत नाही काल मार्क्सला पण नव्हतं मिळालं अर्थात मी ही तुलना करत नाही की तुलना किंवा त्यांचे साम्यस्थळ शोधण्याचे वेगळे मार्ग आहेत आणि ते वेगळ्या व्यासपीठावर करता येतील पण आत्ता मी ते करत नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की ते क्रांतदर्शी होते ते इतकं पुढचं पाहणारे होते आणि त्यांच्यामध्ये एवढ्या भूमिका एका माणसामध्ये दडलेल्या होत्या की त्यांना केवळ राजकीय पुरुष म्हणजे एक खलपुरुष म्हणून काम करण्यात रस नव्हता या सगळ्याचं चांगलं व्हावं या सगळ्याला अधिक प्रगत करण्यात यावं हो, हा आणी आणी वर, देश एक चांगला आणि प्रगत आणि समानतेवर समतेवर आधारित देश व्हावा यासाठी आणि लिबर्टी फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी या गोष्टी महत्वाच्या लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य ज्याचा संकोच केलेला आहे म्हणजे आता मी बोलताना दहा वेळा असं म्हटलं मी स्वतःला सेन्सॉर करतो कारण आता स्वातंत्र्याचा संकोच झाला रिझर्वेशनचा संकोच झाला समतेचा संकोच झाला या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावरचं खुलं आक्रमण आहे मनुस्मृती दहन झाल्यानंतर मनुस्मृती ह्या देशाने विसरायला पाहिजे होती मनुस्मृती न विसरता तुम्ही संविधान स्वीकारू शकत नाही तुम्ही एकच काहीतरी स्वीकारू शकता एक तर मनुस्मृती किंवा संविधान तुम्ही मनुस्मृती पार्टली स्वीकारणार आणि पार्टली संविधान स्वीकारणार हे म्हणजे तुम्ही चार देव हिंदूंचेही पूजणार आणि बुद्ध धर्मही मानणार असं आहे शास्त्रीय पद्धतीने बौद्ध धर्म मानायचा झाला तर देवांना नकार दिला पाहिजे कारण आत्मशोधाचा धर्म हा बौद्ध धर्म आहे जो बाबासाहेबांनी स्वीकारला असुरक्षितता सर्वांच्या आयुष्यात आहे परंतु म्हणून त्यातून बाहेर काढणारा कोणती प्रेषित किंवा देव आपल्याकडे नाही हे डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा आपल्याला ठासून सांगितलं आहे तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांनी का सांगितलं ते याचसाठी की तुम्हीच ठरवणार आहात तुमचं भाग्य तुमचं प्राक्तन जे आहे तुमचं जे शोषणमुक्तीचं आंदोलन आहे ते देव नाही ठरवणार कुठचा किंवा देव असण्याशी नसण्याशी त्याचा काय संबंध नाही जे बुद्धांनी पण सांगितलं की देव आहे आणि देव नाही आहे याचा काय संबंध तुमच्याशी तुम्हाला हे दिलेले प्रश्न आहेत बाहेरच्या व्यवस्थेने हा अस्तित्वात प्रश्न नाही आहे जन्माला आल्यावर तुम्हाला एका खोंडी खोलीत कोंडून ठेवलं असतं आणि तुम्हाला पन पं, पंचवीस वर्षांनी बाहेर काढलं असतं तर तुम्हाला देव ही संस्थाच माहीत नसती कारण या संदर्भात कोणी बोललेलंच नसतं तुमच्याशी देव ही बाहेरून आलेली गोष्ट आहे खरा प्रश्न आहे मी कोण आहे आणि माझं काय करायचं मी माझ्या आयुष्याला पर्पज काय द्यायचं बाबासाहेबांनी आयुष्याला स्वतःच्या पर्पज दिलं आपल्या आयुष्याला उद्देश दिला ते घडवलं आणि ते इतकं घडवलं की महामानव झाले आणि महामानव हे शब्द म्हणून आपण इतक्या वेळा वापरला की तो गुळगुळीत वाटतो त्यांना कोणता शब्द वापरावा हा कदा कधी मला प्रश्न पडतो आधुनिक काळातले बुद्ध पुरुष होते ते त्यांना ज्ञान होत आणि त्यांना करुणाही होती त्यांना प्रज्ञाही होती आणि त्यांच्याकडे शीलही होती असा माणूस आपल्या देशामध्ये खरं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि आमच्या कोकणामध्ये हे कंसात म्हणा पण ठीक आहे तर होऊन गेला ही किती अभिमानाची गोष्ट असली पाहिजे आणि आपण किती लढवाई असलो पाहिजे हा कोकण सोडल्यावर येस पण कोकणातली माणसं कोकण सोडल्यावरच यशस्वी झालेली आहे कोकणामध्ये यश नाही मिळत कारण को, कोकणामध्ये परशुराम आहे ना म्हणून तर हा मुद्दा जो आहे की डॉक्टर बाबासाहेबांचा जो जीवन संघर्ष आहे त्या संघर्षाचे आपण सगळे भाग आहोत म्हणजे आपण एकामेकांपासून एकाम पण वेगळे नाही आहोत तुम्ही असं कधीच समजू नका की आपण एकामेकांपासून एकाम वेगळं आहोत संघटित असणं म्हणजे काय की तुमचं दुःख मला जाणवणं माझं दुःख तुम्हाला जाणवणं आपल्यामध्ये दुःखाची एक समान अशी समान अशी नदी वाहते आहे आणि त्याची आपल्याला सतत जाणीव असली पाहिजे आणि ती जाणीव जर असेल तर तुम्ही संघर्ष करू शकता संघर्ष ही कोणती तरी नकारात्मक गोष्ट नाही आहे किंवा कोणाविरुद्ध तरी नाही संघर्ष हा आपला पण आपल्याशी असतो आपण नोकरीला लागलो ला आपल्याला नक्की पेन्शन मिळणारे किंवा नाही मिळणारे तरी त्याला अजून वीस वर्षे आहेत पेन्शन न मिळण्याची दिवस यायला तर आपण सुखी होऊन गेलो तर तो संघर्ष आपण थांबवला आपण सुखी व्हायला माझा विरोध नाही तुम्ही लक्झरीमध्ये राहायला मला विरोध नाही किंबहुना बाबासाहेबांचा पण नव्हता परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मध्ये आतमध्ये तुमच्या क्रांती धगधगत असली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रांतीची एखादी ठिणगी जरी समाजात आणि देशात पडली मी थांबवायचंय का चिठ्ठी यायच्या अगोदर तुम्ही उतरतो कधी तर अशी कोणती ठिणगी कुठेही प्रतिक्रांतीची पडली तर इथे पाणी पाणी हे खूण आहे म्हणजे साधारणपणे चहा असते तर समाजामध्ये कुठेही प्रतिक्रांतीची खूण उमटली तर त्याच्याविरुद्ध लगेच बंडाला तयार व्हायला पाहिजे काळ मोठा वाईट आहे मी निश्चितपणे सांगतो घुसमटवून टाकणारा काळ आहे कोणतीही गोष्ट अनुकूल नाही यापेक्षा चांगला काळ स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा आपण बघितलेला आहे आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे वेगवेगळ्या पिढीतली माणसं असली तरी बघितलेला आहे परंतु आता चक्र, हे चक्र उलटच वेगाने फिरतंय आणि अशा वेळेला तुम्ही केवळ आरक्षणच नव्हे तर तुमच्या अस्तित्वापर्यंत येणार हे सगळं मनुस्मृती सारखी ग्रंथ जाळणं किंवा रिडल्स सारखे ग्रंथ लिहिणं हे बाबासाहेबांनी का केलं याचा विचार करून बघा याचा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेशी संबंध सम, आहे जेव्हा सर म्हणाले की नॉन एस सी एस टी युनियन उभी राहिली त्याचा अर्थ मनुस्मृती उभी राहिली त्याचा अर्थच असा होतो की मनुस्मृती उभी राहिली तर हे मोठं संकट आहे आणि त्याला आता भक्कम पाठबळही आहे आणि अशा प्रकारच्या सत्य आणि सत्ता यांच्यामधल्या संघर्षाच्या मधोमध आपण सगळे उभे आहोत आणि या संध्याकाळी मला असं वाटतं की एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करत असताना आपण सगळ्यांनी हे निश्चय केला पाहिजे की त्यांच्या विचाराच्या विरोधातलं बोललं गेलेलं लिहिलं गेलेलं किंवा केलं गेलेलं एकही पाऊल हे आपल्या जीवनावरच घातलेला घाला आहे असं समजून जीवाच्या कराराने आपण लढायला उभं राहिलं पाहिजे हे जर आपण केलं नाही तर आपण तर गुलाम होणारच पण आपण येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी तेच संचित ठेवणार ज्या संचितात तून आपण आलेलो आहोत ज्यातून मुक्ती मिळवण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस जन्माला यावा लागला पुन्हा अजून कित्येक हजार वर्ष वाट बघायची आहेत का आपल्याला का आपल्याला एकच बाबासाहेब पुरेसे आहेत हे ठरवण्याची वेळ आलेली आहे त्यांच्यासारखं होण्याकरता त्यांच्यासारखं लढण्याकरता प्रत्येकाने तयार होणं हाच त्यांच्या जयंती दिवशी जयंतीच्या निमित्ताने त्यांना आपण केलेला खराखुरा जयभीम असू शकतो आणि तोच आणि तोच जय भीम करून मी माझं भाषण संपवतो जय भीम जय हीम